powered by Techno. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आहेत. दादा, जे अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं त्यामध्ये जितेंद्र आव्हाडेंनी एक ऑडिओ क्लिप त्यांच्या ट्विटर हँडलवर व्हायरल केली, त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवायचा प्रयत्न केला की हे एन्काउंटर नसून हत्या आहे. हे तर कोर्टाने म्हटलेलंच आहे ना, कारण कोर्टाने जे प्रश्न उपस्थित केलेले आहे कोणाला तरी वाचविण्यासाठी, जे मूळ कल्प्रिट आहे अक्षय शिंदे तर आहेच कल्प्रिट, पण आणखी जे काही त्याच्यासोबतचे कल्प्रिट आहे यांना वाचविण्यासाठी हे केलेलं पूर्णपणे कुंभार रचलेलं स्पष्टपणे दिसतं आहे. आणि मला वाटतं उच्च न्यायालयाने या संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले आणि जितेंद्र आव्हाड जे बोलतात हे काही असत्य असं म्हणता येणार नाही. दुसरं एक त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला आहे की अजितदादांची सभा होती आणि त्या ठिकाणी पैसे देऊन लोकांना जमवण्यात आले, दादा गुलाबी झाले असले तरी त्यांच्या सभेला लोक येत नाहीत असं ते म्हणत आहेत. हे पा, सत्ताधारी पक्षाच्या लोकांना, सरकारी लोकांना आता बोलवलं जातं. अंगणवाडी सेविकांना बोलो, आशा सेविकांना बोलो, ग्रामसेवकाला बोलो, तलाठ्यांना बोलो, कृषी सहायकाला बोलो, अशा सगळ्या पद्धती चालू आहे. सरकारचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या सभेला लोक मुळी जात नाही. सरकारच्या खर्चानं सरकारी लोकांना जे नोकरदार आहे ती गर्दी जमवली जाते हे सुस्पष्ट आहे. आणि त्याच्यामुळं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं कवायती कसरती कराव्या लागतात, ती अजितदादा करत असतील. सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली किंवा इतर योजना असतील यामुळे सरकारला आर्थिक दबावाला बळी पडावं लागत आहे आणि त्याचं असं वित्त विभागाचं म्हणणं आहे. हे पहा, मी दररोज काही भूमिका मांडल्या, परवा सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका मांडली होती. तरतूद किती, टेंडर्स किती, देणं किती याचा सगळा हिशोब जर बघितला तर कुठंच त्याचा ताळा लागत नाही. हे एका विभागाचं नाही आहे, तसंच जलसंधारण, तसंच जलसंपदा. आता पोलीस पाटलाचं मानधन दिलं गेलं नाही, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दिले गेले नाही, सगळं थांबलेलं आहे. आज एखादा रस्त्यावरचा खड्डा बुजवायचं म्हणलं तर सरकारकडे पैसा नाही, अशा प्रकारची सरकारची स्थिती आहे. आणि मग लाडकी बहीण म्हणजे तुम्ही इलेक्शनसाठी करता, हे लोकांना कळत नाही किंवा त्या बहिणींना कळत नाही अशातला काही भाग नाही, त्यांनाही ते कळतं. मग सगळे विकास कामं थांबवून एखादी योजना अंमलबजावणी करायची तर त्याचं प्रोव्हिजन केलं पाहिजे, आर्थिक सगळी रचना केली पाहिजे, तसं इन्कम सोर्स असले पाहिजे तर करता येईल. नाही तर निवडणुका जिंकण्यासाठी अशा योजना आणायच्या नंतर बंद करायची, याला कोणता अर्थ आहे. महायुतीमध्ये अशी चर्चा झाली म्हणून माहिती आहे, फिरते मुख्यमंत्रीपद, त्यांचं सरकार आलं तर 5 वर्ष प्रत्येकाला मुख्यमंत्रीपद भेटलं पाहिजे अशी चर्चा झाल्याची माहिती आहे. तो काय नारळी सप्ताह का फिरता, आज या गावात, उद्या त्या गावात, उद्या त्या गावात, असं काही होत नसतं. काही राजकीय पक्षांचं असं म्हणणं आहे की सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे दिवाळीनंतर निवडणुका घ्यावात, आपलं काय मत आहे. निवडणुकी दिवाळीनंतरच होणार आहे ना, त्याला म्हणायचं काय गोष्ट आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ते होईल, म्हणजे दिवाळीनंतरच होणार आहे ना, त्यात काय सुस्पष्ट आहे. ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. को पॉवर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.